श्रावणी सोमवार मंगळागौर जीवंतिका पूजन नृसिंह पूजन या व्रताप्रमाणे श्रावणात सण उत्सवांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते। श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी। नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेषनाग, वासुकी, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागांची पूजा केली जाते। महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचं प्रतीक नाग आहे। याचबरोबर श्री विष्णूंचं प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिलं जातं। श्रावण महिना भगवान शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेलाय। यामुळे नागपंचमी आणि नागपूजेलाही विशेष महत्त्व प्राप्त झालंय। याचबरोबर या दिवशी महिला भावाचा उपवास करतात। शिवाय नागपंचमी साजरी करताना करावयाच्या प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभही आहे असं सांगण्यात येतं। चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा। श्रावण मास म्हणजे सणांचा महिना असंही या मासाचं एक आगळं वैशिष्ट्य आहे। श्रावणातील पहिला सण नागपंचमीचा। या दिवशी स्त्रिया उपवास करतात, नवीन वस्त्रे परिधान करतात, अलंकार परिधान करून सुद्धा नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात। या दिवशी काही चीरणं कापणं वर्ज्य असतं। नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो। अनेक भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो। उपवासाच्या दिवशी फराळ केले जातात, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमीला उपवास सोडला जातो। असं म्हणतात की नागपंचमीचा उपवास हा भावासाठी केला जातो। गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते, म्हणजेच पाटावर हळद चंदनानं नागनागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा केली जाते। श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो। या सणात या वनस्पतीला महत्त्वाचं स्थान असतं। नागदेवतेची पूजा झाल्यानंतर त्याला दूध, साखर, उकडीची, पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो। या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गुळ यापासून बनलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते। याबरोबरच भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जाओ हेही उपवास करण्यामागं एक कारण आहे। या विषयासंबंधात एक प्रचलित कथा आहे। असं सांगतात की सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती। सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता। सत्तेश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला, त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीनं अन्न ग्रहण केलं नाही। सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला, तेव्हा तिनं त्या नागरूपाला आपला भाऊ मानलं। त्यावेळी नागदेवतेनं वचन दिलं की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचं रक्षण मी करेन। त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते। याबरोबरच असं म्हणतात की नागांमध्ये नागपंचमीच्या दिवसाविना इतर दिवशी देवतत्व अप्रकट स्वरूपात कार्यरत असतात, मात्र नागपंचमीच्या दिवशी ती देवतत्वे प्रकट स्वरूपात कार्यरत असल्यामुळे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक नागाचं पूजन करणं अधिक लाभदायक ठरतं। कारण सजीव रूपात ईश्वरी तत्व आकृष्ट करण्याची अधिक क्षमता नागपंचमीच्या दिवशी नागात किंवा सापात असते असं म्हणतात। याबरोबरच नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्यानं आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात। शिवाय नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी देवाला कडकडून आणि भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते, त्यामुळे प्रत्येक साधिकेनं त्या दिवशी ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी प्रार्थना करावी असं सांगण्यात येतं। आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी उपवास करणं महत्त्वाचं मानलं जातं। याबरोबरच जी स्त्री नागाच्या आकृत्यांचं भावपूर्ण पूजन करते तिला शक्ती तत्व प्राप्त होतं असंही म्हटलं जातं। या विधींमध्ये स्त्रियांनी नागांचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावांचेही आयुष्य वाढते। नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणं म्हणजेच नागदेवतेस प्रसन्न करून घेणं। नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणं म्हणजे सगुण रूपातील भगवान शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे। त्यामुळेच त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या भाविकाला 365 दिवस उपयुक्त ठरतात असंही सांगितलं जातं। तर नागपंचमीला उपवास का करतात यामागील हे शास्त्रीय कारण तुम्हाला पटलं असेल याची खात्री आहे। याशिवाय नागपंचमीचा उपवास तुम्ही कोणत्या प्रकारे करता आणि काय मान्यता तुमच्या भागामध्ये प्रसिद्ध आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.